आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हरोलीत सलग 3 दिवस पाण्याचा ठणठणाट, कारभाऱ्यांच्या बद्दल जनतेत नाराजी, मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू. हरोलीच्या शेजारी नदी आहे पण गावात पाणी नाही. कारभाऱ्यांचं काम कोणत्या मार्गाने सुरू आहे हे लोकांच्या संतापावरून दिसून येतं. हरोली गावात पिण्याचं स्वच्छ आणि निर्मळ पाणी दररोज पूर्वी मिळायचं, पण आज गेले 3 दिवस पिण्याचं पाणी जनतेला मिळत नाही. पाणी पुरवठा खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला सगळीकडे भटकावं लागत आहे. नदीचा पाणी पुरवठा पूर्वी व्हायचा, पण आता तो होतच नाही. ग्रामपंचायतीत कारभारी नवे आले, लोकांनी बदल घडवला, पण नव्या कारभाऱ्यांकडून जुनीच पद्धत कामाची लोकांना पाहायला मिळत आहे. सध्या गावात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. वीज वितरण कंपनीचं बिल थकल्यानं वीज वितरण कंपनीनं विद्युत पुरवठा खंडित केला आहे आणि याचा परिणाम गावातील लोकांच्या रोषाला कारभाऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. मानकर न्यूज साठी हरोलीहून ऋषिकेश बावचे.